आजची पिढी वाचत नाही लिहित नाही अशी चर्चा सर्वत्र सुरू असते. मात्र सोलापुरातील एका सातवीच्या विद्यार्थिनीनं चक्क ग्रहताऱ्यांवर पुस्तक लिहून सर्वांना आश्चर्यचकित केलंय. पाहूया सोलापूरच्या कल्पना चावलावर इन सोलापूर न्यूजचा वुमन्स डे स्पेशल रिपोर्ट. तुमच्या नजरेस पडणारी पृथ्वी, मंगळ, शनी आणि अवकाशयान, एखाद्या प्रयोगशाळा अथवा अंतराळ संशोधन केंद्रातलं हे चित्र नव्हे. हे चित्र आहे सोलापुरातल्या IMS स्कूलमधील सातवीच्या विद्यार्थिनीच्या जिद्दीचं, जिगीशा क्षीरसागरच्या स्टडी रूममधलं. हातात मोबाईल दिला नाही तर चिडचिड करणारी आणि कार्टून चॅनल लावा म्हणत हट्ट धरणारी पोरं प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळतील. सोलापुरातील जिगीशा क्षीरसागर मात्र याला अपवाद आहे. सातवीतल्या जिगीशाला ना मोबाईल हवाय, ना टीव्हीवर कार्टून किंवा मूव्ही पाहायचाय. तिला पाहायची आहे ती आकाशगंगा आणि ब्रह्मांड. होय, खेळकर वयात जिगीशाच्या मनात ग्रह ताऱ्यांविषयी जिज्ञासा निर्माण केली आहे. सोलापूर सारख्या भागात आजही कित्येकांना फुटबॉल आणि हॉलीबॉल मधला फरक ही कळत नाही. अशा या भागात राहणाऱ्या जिगीशाला अवकाशातील गोल ग्रहाविषयी जाणून घेण्याचं वेड लागलंय. त्या वेडापायी जिगीशानं देअर इन द स्काय हे खगोलशास्त्रावर पुस्तक ही लिहून काढलंय. पुस्तक लिहिताना इथं असं समोर स्पेसच चित्र आहे पूर्ण, त्याच्यामुळं अशी इंटरेस्ट वाढतो स्पेस बद्दल लिहायचा. आणि इथं मला इन्स्पिरेशन मिळतं, कारण हे जे आहे हे चित्र आहे की एक अंतराळवीर आहे जो मंगळावर उभारलेला आहे, आता मंगळावर गेलेला आहे. आणि इथं जेव्हा मी बसून अभ्यास करते तेव्हा मला हे बघितल्यामुळं वेगळीच आवड निर्माण. एक काळ असा होता घरासमोरच्या अंगणात बसून किंवा रात्री अंगणातच झोपून आकाशातल्या चंद्राकडे आणि चांदण्यांकडे पाहिल्याशिवाय झोप लागायची नाही. पण आज जग बदललंय. सिमेंटची जंगलं उभी राहिली आणि आकाशातला चंद्र दिसेनासा झाला. याच चंद्र ताऱ्यांच्या कुतूहलापोटी विचारात मग्न असलेली ही सोलापूरची जिगीशा क्षीरसागर दररोज अंतराळ वीरांसोबत अभ्यास करते. मला लहानपणापासूनच स्पेसची आवड आहे. माझी आई मला झोपताना रोज स्पेस बद्दल एक गाणं म्हणायची. नंतर माझ्या पप्पांनीही माझ्यासाठी वेगवेगळे पुस्तकं मागवले आणि नंतरही स्टडी रूममध्ये हे चित्र करून दिलं. आणि मागच्या वेळेस आम्हाला एक क्लास मॅगझिन होती, मग त्याच्यामध्ये आम्हाला सगळे नोट्स लिहायचे होते आणि क्लास मॅगझिनमध्ये द्यायचं होतं ते. तर मला स्पेस बद्दल सगळे नोट्स त्यांना द्यायचे होते किंवा आर्टिकल्स द्यायचे होते. तर मी सुट्टी लागल्यावर पण असेच आर्टिकल्स लिहायला सुरू केले, नोट्स काढायला सुरू केले आणि त्याच्यामधून हे पुस्तक बनले. जिगीशाला लहानपणापासूनच विज्ञानाची आणि ग्रह ताऱ्यांची आवड आहे. अगदी आवडणाऱ्या गाण्यांची लिस्ट आणि विमानात बसण्याचं कारण विचारलं तर सगळं ग्रह ताऱ्यांच्या जवळ येऊन थांबत. सांगते तिला रोज झोपताना लहानपणी शाळा चांदोबा गुरुजींची हे गाणं म्हणावं लागायचं आणि तिला ते खूप आवडायचं. ती रोज हट्ट करायची की ते गाणं म्हण. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे ती जेव्हा 3-4 वर्षाची होती तेव्हा आपल्याकडे सोलापूरमध्ये विमान सेवा सुरू झालेली होती, तेव्हा ती खूप हट्ट करायची की मला पण विमानामध्ये बसायचंय, मला विमानात जायचंय. मग तिला मी सहज कुतूहलापोटी विचारलं की कशासाठी तुला विमानात बसायचंय, तर तिनं असं उत्तर दिलं की जर मी विमानामध्ये गेल्यावरती तर मला तिथून चांदोमामा खूप जवळून बघता येईल आणि मी चांदोमामाला हात सुद्धा लावू शकेन. हे तेव्हाच तो लक्षात आलं आमच्या सगळ्यांच्या की हिला खरंच स्पेस बद्दल खूप आवड आहे आणि ही पुढे होऊन नक्की त्याबद्दल काहीतरी करणार. जिगीशाची आजी कवयित्री आहे. आपल्या नातीनं लिहिलेल्या पुस्तकाचं आजींना मोठं कौतुक आहे. या कौतुकापोटी त्यांनी जिगीशावर कविता लिहून आपला आनंद व्यक्त केला. दुडू दुडू धावताना ऋण झुण ती पैंजण, दुडू दुडू धावताना ऋण झुण ती पैंजण, बोबड्या बोली तुझ्या डोका होतो चंद्र सूर्य नारायण, नेत्रदीप ओवाळुनी नेत्रदीप ओवाळुनी तुला लावी ते मितीट, अक्षरांच्या सोबती मैत्री झाली तुझी दाट, कोवळ्या कळीच कोवळ्या कळीचं मन असं अल्लड अल्लड,
यशोदेच्या कृष्णापरी तुग दाविल ब्रह्मांड, ब्रह्मांड पाहून या मन काही भरना, ब्रह्मांड पाहून या मन काही भरना, बिलगल्या मायेची घट्ट मिठी ही सुटेना, घट्ट मिठी ही सुटेना। मराठी विज्ञान केंद्राच्या सोलापूर विभागाने प्रकाशित केलेल्या जिगीशाच्या देअर इन द स्काय या पुस्तकामुळे जिगीशा सोलापुरात कौतुकाचा विषय बनली आहे। तिच्या वाटचालीवरून तिला काय व्हायचं आहे हे विचारण्याची गरज नाही। देशात कल्पना चावलाप्रमाणे अंतराळवीर होण्याची अनेकांची स्वप्न आहेत, जिगीशा सुद्धा त्यापैकीच एक। त्यामुळे हे सर्वजण आकाशात भरारी मारतील ही। फक्त डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला जिद्द, चिकाटी, मेहनत आणि स्वप्नांचे पंख असायला हवेत। हे महिला दिनाचं विशेष वृत्त संकलित केलं प्रतिनिधी विक्रांत कालेकर यांनी।